तर शरद पवार असोत किंवा मुख्यमंत्री अनिल परबांना कोणीही वाचवू शकणार नाहीत. अनिल परब आणि अनिल देशमुख यांना जेलमध्ये जावंच लागेल असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केलाय. ईडी कारवाईसाठी किरीट सोमय्या यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल सुरूच ठेवलेला आहे. शरद पवार असोत किंवा मुख्यमंत्री अनिल परबांना कोणीही वाचवू शकणार नाहीत. परब आणि देशमुखांवर किरीट सोमय्या यांनी हा असा घणाघात केलेला आहे. आदित्य ठाकरे असतो, उद्धव ठाकरे असतो, शरद पवार असतो, कोणीही या घोटाळेबाद अनिल परबला वाचवू शकणार नाही. अनिल देशमुख आणि अनिल परब दोघांना जेलमध्ये जावंच लागणार. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24